महत्त्वाची बातमी आहे. डॉल्फिन तुम्ही समुद्रामध्ये अनेक वेळा बघितले असतील, पण तुम्हाला आम्ही अशा ठिकाणी नेणार आहोत ज्या ठिकाणी एक दोन नव्हे तर तब्बल 100 ते 150 डॉल्फिन्स दिसत आहेत, आणि तेही ड्रोनच्या माध्यमातून. रत्नागिरी जवळच्या कुर्ली गावातील समुद्रात एकाच वेळी अनेक डॉल्फिन्स कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहेत. मास्टर शॉट आणि रेस्टॉरंट सिनेमॅटिक यांनी हे डॉल्फिन त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलेत. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली गुहागर किनाऱ्यावर डॉल्फिनचं अनेक वेळा दर्शन होतं, तर काही दिवसांपूर्वीच रत्नागिरीतल्या मिऱ्या समुद्र किनारी देखील असेच अनेक डॉल्फिन निदर्शनास आले होते. मात्र रत्नागिरीतल्या कुर्ली समुद्र किनारी दिसलेल्या 100 पेक्षाही जास्त डॉल्फिन एकाच वेळी मुक्तपणे विहार करताना बघायला मिळत आहेत. तर नाताळची सुट्टी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी लाखो पर्यटक रत्नागिरीत दाखल झालेले आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी ही डॉल्फिन दर्शन मिळणं म्हणजे सुखद धक्काच असणार आहे. कुर्ली इथल्या खोल समुद्रात मनसोक्त विहार करतानाची ही खास दृश्य आमच्या सर्व Z24 प्रेक्षकांसाठी. तर एकूणच ह्या सुंदर दृश्यांबद्दल अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर. सध्या आपल्याला अधिक माहिती देत आहेत प्रणव, एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने डॉल्फिन बघण्याची संधी सध्या आता सगळ्यांना मिळत आहे, त्यामुळे एकूणच आता कसं वातावरण त्या ठिकाणी आहे? स्वाती, कोकण म्हटल्यावर पर्यटनाचा हंगाम सुरू झालाय. नाताळची सुट्टी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी लाखो पर्यटक सध्या कोकणामध्ये दाखल झाले. आणि समुद्रामध्ये ज्या कोकण किनारपट्टीच्या परिसरामध्ये अशा पद्धतीने डॉल्फिनचं दर्शन होणं ही एक परवानगीच म्हणावी लागेल, कारण मोठ्या संख्येने येणारे पर्यटक या ठिकाणी खास डॉल्फिनचं दर्शन घेण्यासाठी किंवा डॉल्फिनला बघण्यासाठी येत असतात. अगदी दापोलीच्या कर्दे मुरुड जे बीच आहे या ठिकाणी डॉल्फिनच्या सफरी घडवल्या जातात. मात्र या ठिकाणी जर बघायला गेलो तर एक किंवा दोन डॉल्फिन आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. मात्र रत्नागिरी जवळच्या मागच्या वीज मिऱ्या बंदरावर एक साधारणतः 25 ते 30 जणांचा डॉल्फिनचा एक गठ्ठा दिसला होता. मात्र आज कुर्ली समुद्र किनाऱ्यावर हे ड्रोनचे शॉट्स आहेत, आणि हे ड्रोनचे शॉट्स मास्टर शॉट्स आणि रेस्टोरंट सिनेमॅटिक रत्नागिरीच्या मार्फत हे कॅमेरामध्ये कैद करण्यात आले, आणि एकाच वेळी साधारणतः 100 ते 150 डॉल्फिनचा जत्ता त्या ठिकाणी मुक्तपणे विहार करताना पाहायला मिळतो, आणि हे डॉल्फिन या ठिकाणी अगदी आनंदात बागडताना पाहायला मिळतात. त्यामुळे येणारे पर्यटकांनी देखील या कुर्लीच्या किनाऱ्यावर काही वेळापूर्वी गर्दी झालेली पाहायला मिळत होती, आणि हे डॉल्फिन बघण्यासाठी कोकणामध्ये पर्यटकांनी आता दाखल व्हायला हरकत नाही, कारण अशा पद्धतीच्या गठ्ठेच्या गठ्ठे या डॉल्फिनच्या दिसायला आता कोकण किनारपट्टीवर सुरुवात झालेली आहे. स्वाती, नक्कीच धन्यवाद प्रणव या सविस्तर माहितीसाठी. तर आपल्या सोबत प्रोफेसर स्वप्नजा देखील आपल्या सोबत आहेत. आणि स्वप्नजाजी, आता सध्या आपण बघितलं तर खूप दुर्मिळ खरं तर अशी ही दृश्य आहे, 150 डॉल्फिन्स एकाच ठिकाणी येणं, तर सध्याचं वातावरण त्याला पूरक आहे का आणि म्हणूनच ही दृश्य आपल्याला दिसत आहेत का? हो, आता बघितलं तर डॉल्फिन्स जनरली जे आहेत ते किनाऱ्याकडे, खास करून त्यांचं खाद्य जिथे उपलब्ध असेल किंवा जिथे त्यांना सुरक्षितता मिळू शकेल अशा ठिकाणी ते येतात. आत्ताचे जे समुद्राचे प्रवाह आणि जे एकंदरीतच उबदार वातावरण आता तयार झालेलं आहे, तर हे समाजप्रिय असे प्राणी असतात, ग्रुपनी राहतात, जथ्यानी राहतात, आणि अगदी लहान पिल्लांपासून तर प्रौढ डॉल्फिन्स आता त्यांचा मोठा ग्रुप असतो. आणि बऱ्याच वेळेला कसं होतं की एकमेकांना न सोडून जाण्याची त्यांची प्रवृत्ती आहे, त्यामुळे ते जिथे जातील खाद्य शोधण्यासाठी वगैरे तर ग्रुपनीच ते जातात. तर आता एकंदरीतच जी काही परिस्थिती वातावरण अवेलेबल आहे ते त्यांना पोषक असं आहे, त्यामुळे त्यांचे थवे आपल्याला किनार कोकणाकडे येताना दिसत आहेत. आणि हे खूप सुंदर गोष्ट आहे ही पर्यटकांच्या दृष्टीने. नक्कीच स्वप्नजाजी, यांचा जो हा प्रवास आहे तो नेमका कोणत्या दिशेने सुरू झालेला आहे या संदर्भात काय सांगता येईल आपल्याला?
त्यांचं कसं आहे की थंडी जेव्हा पडायला सुरुवात होते तेव्हा त्यांचं स्थलांतरणाचे हे दिसून येतात, किनाऱ्याकडे थोडेसे ते येताना दिसतात. आणि आताच्या या हंगामामध्ये आपल्या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणामध्ये मासेही मिळायला लागलेले आहेत. तारली सारखे मासे वगैरे जे आहेत ते किनाऱ्याकडे येत आहेत. खाद्यही मोठ्या प्रमाणामध्ये किनाऱ्यापाशी अवेलेबल आहे. या सगळ्याच गोष्टींचा विचार केला तर त्यांचं किनाऱ्याकडे येणं डॉल्फिन्सचं हे म्हणजे एक पॉझिटिव्ह गोष्ट आपल्याला म्हणता येईल. नक्कीच. तर धन्यवाद स्वप्नजाजी, आपण एक अभ्यासात्मक दृष्टीने या ठिकाणी आम्हाला माहिती दिली त्यासाठी. तर पर्यटकांना आता एक सुवर्ण संधी मिळालेली आहे, एक अनोखी पर्वणी या ठिकाणी एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने डॉल्फिन बघण्याची. आणि पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर पुन्हा एकदा आपल्या संपर्कात आहेत. प्रणव, खरं तर आता आपण बघत आहोत ख्रिसमसची सुट्टी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोकणामध्ये मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झालेले, तर त्यांच्यासाठी एक खूप मोठी पर्वणी आहे. तर सध्या पर्यटकांमध्ये काय वातावरण आहे हे सगळं दृश्य बघून स्वतः बघायला गेलो तर काही दिवसांपूर्वीच कोकणातल्या म्हणजे रत्नागिरीमध्ये स्कुबा डायव्हिंग सेंटर सुरू झालंय आणि या स्कुबा डायव्हिंगच्या माध्यमातून या ठिकाणी डॉल्फिनची सफर देखील घडवण्यात येते. आणि ही डॉल्फिनची सफर जी आहे ती मिऱ्या किनाऱ्यावर घडवण्यात आली होती. आणि या ठिकाणी डॉल्फिनचे काही प्रमाणात डॉल्फिन जे आहेत या किनाऱ्यावर दिसताना पाहायला मिळतात. आता मात्र हे कुर्ली जे गाव आहे ते या ठिकाणी अगदी छोटी वस्ती आहे, छोटा समुद्र किनारा आहे आणि या ठिकाणी पाणी संत असतं आणि या संत पाण्यांवर हे डॉल्फिन मोठ्या प्रमाणात विहार करताना हे कॅमेरामध्ये कैद झालं होतं. आणि हे पाहताना इथे जे काही पर्यटक आले होते त्यांना ज्यावेळी इथली बातमी कळली की या ठिकाणी अशा अशा डॉल्फिन दिसतात तर ते बघण्यासाठी खास या किनाऱ्यांवर गेलेले पाहायला मिळाले होते. आणि एकूणच ही पर्वणी बघता लोक इथली जे येणारे जे पर्यटक आहेत ते डॉल्फिन बघितल्याने इतके आनंदित होत आहेत की अशा पद्धतीचं डॉल्फिन जे आहे ते दिसणं खरं तर ही होत होतं. मात्र आता कोकणच्या किनाऱ्यांवर आता डॉल्फिनच्या थवेच्या थवे दिसताना पाहायला मिळतात, त्यामुळे एकाच बाजूला पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळतंय स्वतः. आणि त्यामुळे येणारा भविष्य काळामध्ये कोकणचं पर्यटन हे डॉल्फिन सफरीच्या माध्यमातून असेल किंवा स्कुबा डायव्हिंगच्या माध्यमातून असेल ते रत्नागिरीचं पर्यटन वाढणार एवढं मात्र नक्की. जे सिंधुदुर्गामध्ये झालं होतं पर्यटन वाढीच्या दृष्टीने तेच आता रत्नागिरीमध्ये होताना पाहायला मिळतं आणि डॉल्फिन आता मोठ्या प्रमाणात हे कोकणच्या किनारपट्टीवर दिसायला सुरुवात झाली स्वतः. नक्कीच प्रणव, तर एकूणच कोकणात दाखल झालेल्या पर्यटकांच्या पर्यटनामध्ये चार चांद लावण्याचं काम या डॉल्फिन्सने केलेलं आहे. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर ही सुंदर दृश्य आमच्या झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी आम्ही दाखवत आहोत. एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने डॉल्फिन्सची संख्या समुद्रामध्ये बघायला मिळते आहे.